येवला येथील सज्जन बंगाली हे आजारी असल्यामुळे त्यांना मोठा मदतीचा हात देऊन उपचारासाठी केले ऍडमिट। नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी शेरूबाई मोमीन, येवला। येवला शहरातील फत्तेबू रुज नाका येथे राहत असलेला भटकंती करणारा सज्जन बंगाली लॉकडाऊनच्या काळामध्ये गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सज्जन भैया बंगाली म्हणून पती गुरुजी नाका येथे परिचित असलेले सर्वांचे काम ऐकणारा निराधार म्हणून भिक्षा मागून खाणे व कोणाचेही काम ऐकणे अशा व्यक्तीसाठी येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की तो मोठ्या प्रमाणात आजारी असल्याने त्याला कोणी मदत करत नव्हतं। तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते आतिश बबलू भाऊ खैरे यांनी माहिती दिली आणि नाशिक जिल्हा स्वाभिमानी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनसेवक शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी तात्काळपणे ॲम्ब्युलन्सवाले बंडूभाऊ कवडे यांना फोन केला। अतिजलद गतीने त्यांना तिथे ऍडमिट करून येवला येथील उपजिल्हा रुग्णालय येथे तात्काळपणे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। यावेळी त्यांच्या मदतीला विविध उपजिल्हा रुग्णालय मधील डॉक्टर सिस्टर कर्मचारी तात्काळ मदतीला धावले व सज्जन भैया बंगाली यांची सर्व टेस्टिंग करून तात्काळपणे त्यांना ऍडमिट करून त्यांचे जीव वाचवण्यासाठी भाग पाडले। यावेळी त्वरित मदतीला शेरूभाई मोमीन, अतिश बबलू पैलवान खैरे, अनिस फिटर, आशरफ मोमीन अल्ताफ, पठाण बाळू राजुळे, सूरज लांडगे, स्वराज खैरे, विकी भैया बिवाल, सिद्दीक मोमीन, आदम मोमीन, गणेश गवळी, गणपत जाधव, सुनील विस्ते, समीर भाई, सय्यद अब्दुल लतीफ, बंडू काका शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तात्काळपणे मदतीचा हात देऊन त्यांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार सुरू केले। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन। Never miss an update.